अयो आणि आज आपण कुठं आलोय? कुठं आलोय म्हणलं? लसूण तिकडं आजी आणि ती काढतात आजू. मम्मी आता ही मागणं गोळा करणार आहे. मम्मी करा ही सगळं खांदत आणलंय. तुक ते आजोबा कुदळीने खांदते ते मला नाही येत खांदायला. आता मला येत का खांदायला? तिकडं आजी ही सगळी कुठं गेल्या. आता हे गोळा करायचा, ही काढलाय ना चौकी असं करायचं. सोप पटापटा जात मग खुरप्याने लय उकडत काढावं लागत. आम्ही किती एकच वापर लावलेलं. हे एक खत आणि हे ह्यांच्या रानात लावलं होतं. आम्हाला हे लसणाला पाणी लागतं आणि काय झालं आम्ही इथं एक वापर लावला आणि परत पाऊस पडला आणि मग आम्ही ती गहू हरभरा पेरला होता. आणि पाऊस पडायच्या आधी शेतं लावला होता इथं शेजारी राहणे त्यांच्यात. मग त्यांचा एक आणि आमचा एक मग ती पण काढू लागते. तो तिकडं होते तिकडं तिकडं मिळाला काढी तो काय हिथं घालते हिथं करते की असं होतं गोळा तो वापस काढून गोळा केलाय. आता फक्त हे गेला का मग भरायचं पोट्यात भरून घरी न्यायचं मग परत त्याला साफ करायचा परत पेंड्या बांधायच्या परत वरच काढायचं. उद्या बांधायचं उद्या परवा ती आजीला तिकडे आजी पुढं. हो काय तर असं काढायचं चाललंय. हे असले कसले कुदळे हे असले कसले कुदळे. मी इकडं आजी आणि आजी काढते तो गवत काढते तो लसूण काढायचं चाललाय. कसला लसूण झाला आहे खराब झाल काय यंदा लसूण निघाना तर काय योगा होतोय कोण आहे आता फुटतोय का नाही. हा कोण हिडी वा हिडी तुमचा निघन अन्नाचा काढके अन्ना कस खाते दाखवलं की अन्नाला म्हणाव काय करताय कस जात लसूणच खाते की खुरप्याने निघाला म्हणून आधी असं सोप्यात सोप्यात काढायचं आणि नंतर न गोळा करायचं नाही घरी. आता कुठं एवढंच राहिलंय थोडंसंच राहिलंय का नाही पण ऊन लय लागतंय बघ ऊन किती या काय. ऊन तर सारखंच लागतंय पण पाऊस काय पडा ना नाही तर आलो. असून द्या बाय बाय सगळ्यांना गुड आफ्टरनून. घाम घाम होतो या.